रागिणी खान आता ऍक्सिडेंट झाला तेव्हा मी गाडीतनं बाहेर पडायचा प्रयत्न करत होते आणि आशिष मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. तो सतत बाबा बाबा असं काहीतरी म्हणत होता. बाबांना वाचवा, बाबांना बाहेर काढा असं काहीतरी म्हणायचं असेल. नाही नाही, मलाही असंच वाटत होतं आत्तापर्यंत, पण कदाचित तो काहीतरी वेगळं सांगायचा प्रयत्न करत होता असं मला आत्ता वाटतंय. म्हणजे कदाचित जी मोठी गोष्ट जी त्याला कळली होती यामुळे त्याचा खून झाला. हे बघ रागिणी, आता या जरतरच्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे का? नाही नाही नाही, आई एक मिनिट आहे बघ. ॲक्सिडेंट आणि त्या आधीच्या सगळ्या गोष्टी मला पुन्हा आठवून बघायला हव्यात. असा एखादा प्रसंग जो तेव्हा महत्त्वाचा वाटला नाही, अशी एखादी गोष्ट जी तेव्हा लक्षातही आली नाही, कदाचित मला आता कुठे निघाली? अगं खाऊन तर जा बाळा. रागिणी, अगं काय चाललंय तुझं? खाऊन घे ना आधी, गार होतंय सगळं. काय करतेस काय तू? ऐकू जरा प्लीज, गप्प बसशील का? अगं पण तू काय शोधतेस? अगं मी फोनमध्ये काढलेल्या फोटोंचा एक अल्बम तयार केला होता, तो प्रिंट करून घेतला होता, तो सापडत नाही आहे मला. वेगळं म्हणजे? नाही तसं सांगता नाही येणार. सायली काही काय, तू लक्ष नको देऊस. ताई मला वाटतं तुला लवकरात लवकर त्यांच्या सगळ्या पर्सनल गोष्टींवरून नजर फिरवायला पाहिजे. त्यामध्ये या बाईसारखे दिसणाऱ्या कुठल्या बाईचा फोटो किंवा इतर काही मिळतंय का जरा बघ. कसला संशय येतोय तुला? बायकांना या गोष्टी लवकर कळतात, म्हणजे तसं काही असेल तर तुला अंदाज असेलच. तुला असं म्हणायचं की त्यांचं कुठे बाहेर अफेअर आहे? नाही, मला नाही वाटत असं. खून एका बाईनं केलाय हे नक्की येत आहे, आणि त्याआधी त्यांच्यावर हल्ला करणारी हीच बाई होती असं मला संशय. तू काय म्हणतोयस मला नाही कळत, नाही कळत मला. पण एक गोष्ट मात्र मी खात्रीने सांगू शकते की अतिशय साधे होते रे ते. खूप प्रेम होतं आमच्यावर.